बुलढाणा जिल्ह्यात वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून 8 मे रोजी खामगाव येथे बौद्ध धम्मीय सामूहिक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. करोना काळात अनेकांचे रोजगार गेलेत, त्यातल्या त्यात मुलींचे लग्न म्हटले की कर्जबाजारीपणा वाढत असल्याने समाजातील वंचित घटकांना दिलासा देण्याचे काम या सामूहिक विवाह सोहळ्यातून करण्यात येत असल्याचे आयोजकांकडून सांगण्यात आले आहे. सोसायटी ऑफ इंडिया अर्थात भारतीय बौद्ध महासभा या मातृसंस्थेने आयोजित केलेल्या सामूहिक विवाह सोहळा दिनांक 8 मे 2022 श्रीहरी लॉन्स येथे होत आहे. त्या श्रीहरी लॉन्समध्ये होणाऱ्या या सामूहिक विवाह सोहळ्याच्या निमित्तानं आज या पत्रकार परिषदेमध्ये आदरणीय भाऊंनी पत्रकार परिषदेमध्ये विचारलेल्या विविध प्रश्नांना उत्तरं दिली. बंधुजनहो, या ठिकाणी आपण हा जो सामूहिक विवाह सोहळा आहे हा या 2 वर्षामध्ये लॉकडाऊनच्या पिरियडमध्ये कुठल्याही प्रकारचा असा 50 व्यक्तीच्या व्यतिरिक्त सामूहिक विवाह सोहळा कोणताही विवाह सोहळा झालेला नाही, परंतु आपण या ठिकाणी सालाबादाप्रमाणे होत असलेला सामूहिक विवाह सोहळा या ठिकाणी आदरणीय अशोकभाऊ सोनोने यांच्या मुख्य आयोजनामध्ये आणि भारतीय बौद्ध महासभेच्या अंतर्गत बुलढाणा जिल्हा या ठिकाणी ह्या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे. 10 मेला बाळासाहेब आंबेडकरांचा वाढदिवस आहे, तो म्हणजे स्वाभिमानी दिवस आहे. याचं निमित्त साधून आणि मीराताई आंबेडकरांचा वाढदिवस हा 5 मेला झाला, हे दोन्ही वाढदिवस याचं निमित्त आणि माझी मुलगी मोनाली सोनोने हिचा विवाह मुंबईला पार पडला, तिचं सगळ्या लोकांना बोलवता आलं नाही, मग एक स्वागत समारंभ आणि रिसेप्शन हे कसं द्यावं हे असं सगळ्यांनी ठरवलं. कार्यकर्त्यांनी, भारतीय बौद्ध महासभेच्या कार्यकर्त्यांनी, वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी, भारिप बहुजन महासंघाच्या कार्यकर्त्यांनी, की बहुत सर्वसामान्य गोरगरीब जनतेची जे मुलं मुली आहेत त्यांचा आपण विवाह लावा. 2 वर्षापासून एक खामगाव शहरातील श्री हरी लॉन्स या ठिकाणी हा सामूहिक विवाह सोहळा 8 मेला पार पडणार आहे. या सोहळ्यात तब्बल 28 जोडपे विवाहबद्ध होणार आहेत अशी माहिती आयोजकांकडून देण्यात आली आहे. प्रतिनिधी मोहम्मद फारूक, महाराष्ट्र 24 न्यूज, खामगाव.